हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? आज आपण अजून 3 नवीन प्लांट्स बघणार आहोत, जे मी पाठारे नर्सरीमधून खरेदी केलेले आहेत. तुम्ही आधी माझे 2 व्हिडिओ बघितलेलेच असतील, ते तुम्हाला खूप आवडत आहेत. ह्याबद्दल मला खूप आनंद होत आहे. तर चला तर मग, स्वागत असो तुमचं मीनल स्क्रीन वर्ल्डमध्ये. हे सुंदर असं छोटंसं आपण प्लांट बघतो आहे, हे सकुलंट ह्या प्रकारामध्ये मोडतं. सकुलंटमध्ये आपल्याला खूप व्हरायटी बघायला मिळतात, त्याच्यामधला हा एक प्रकार आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बघताय, ह्याच्यामध्ये फुलांसारखं अशी पानं आहेत की जणू काही या पानांचंच फूल आहे हे. आणि ह्याची पानं असतात ही खूपच जाड असतात, खूप फ्लेशी असतात. ही पानं अशी फ्लेशी आणि खूप अशी जाड असल्यामुळे ह्याच्यामध्ये पाण्याचा भरपूर साठा असतो, त्याच्यामुळे ह्या प्लांट्सला पाणी अत्यंत कमी प्रमाणात द्यावे लागते. 7-8 दिवसांनी आपल्याला ह्याला पाणी दिलेलं सुद्धा चालतं, आणि सॉइल ड्राय झाल्यानंतरच आपण ह्याला पाणी द्यायचं आहे, ते सुद्धा अगदी खूप कमी प्रमाणामध्ये. डायरेक्ट सूर्यप्रकाश ह्याला चालत नाही, पण इनडायरेक्ट सनलाईट मात्र गरजेचा असतो, अत्यंत गरजेचा असतो. तुम्ही बघता हे अगदी कळीसारखं असं सुंदर असं उमललेलं फूल दिसतं आहे. या सकुलंटमध्ये तुम्हाला पानाच्या वेगवेगळ्या व्हरायटी दिसतील, असंख्य व्हरायटी ह्याच्यामध्ये आहेत. आणि हे आपण छोट्याशा छोट्या पॉटमध्ये किंवा आपल्याकडे जर मग्स असतात, छोटे छोटे कप्स असतात, ह्याच्यामध्ये सुद्धा आपण लावले तरीसुद्धा हे छान प्रकारे वाढतं. त्याच्यामुळे खूप कमी प्रमाणामध्ये सॉइल लागते आणि छोट्याशा पॉटमध्ये सुद्धा हे छान ग्रो होतं. या अशा सकुलंटच्या वेगवेगळ्या व्हरायटी आणून आपण वेगवेगळ्या पॉटमध्ये ठेवले, सुंदर सुंदर पॉट्समध्ये जर ठेवले, हे आपल्याला कुठेही ठेवता येतात, कारण सहजपणे हलवता येतात छोटे पॉट्स असल्यामुळे, आणि डेकोरेशनसाठी खूप छान दिसतात हे. हे सकुलंट जेव्हा आपण घरी घेऊन येतो तेव्हा त्याला किती सूर्यप्रकाश लागतो, किती पाणी लागतं, ह्याचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. नाही तर हळूहळू त्याची पानं आहेत ती गळायला लागतात, त्याच्यामुळे खूप नाजूक असं हे प्लांट आहे. आपल्या सगळ्यांचं आवडतं असलेलं आणि हार्डी प्लांट असं हे आहे मनी प्लांट. ही नियॉन म्हणून ओळखली जाणारी व्हरायटी आहे. ह्याची पानं ही पॅरेट ग्रीन कलरची असतात. मनी प्लांटवर मी आधीच एक व्हिडिओ बनवलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. सुंदर असं वेलबुट्टीसारखं दिसणारं हे प्लांट आय व्ही ह्या प्रकारामध्ये मोडतं. हे प्लांट कॉमन व्हेरिगेटेड आय व्ही म्हणून ओळखलं जातं. आय व्हीमध्ये आपल्याला बरेच प्रकार बघायला मिळतात. ह्याच्यामध्ये पानांचे वेगवेगळे आकार असतात. आता ही जी आय व्ही आहे ही आपल्याला दिसत आहेत, ह्याची पानं आहेत ही अशी थोडी गोलाकार आकाराची आहेत. तर इंग्लिश आय व्ही हे तुम्ही सुद्धा बघितलं असेल, तर त्याची पानं ही जरा थोडी टोकदार असतात आणि थोडा डार्क रंगाची असतात. हे आपल्याला हँगिंग म्हणून खूप छान प्रकारे आपण लावू शकतो. हँगिंगमध्ये लावल्या त्याचं लुक बघा केवढं तरी डिफरंट आणि खुलून येतं. बेस्ट इंडोर हँगिंग प्लांट म्हणून आपण हे आपल्या घरात लावू शकतो. तुम्ही बघताय त्याची पानं जी लाईट ग्रीन कलरची आहेत आणि त्याला साईडने अशी पांढरी अशी बॉर्डर आहे, त्याच्यामुळे खूपच सुंदर अशी ही पानं दिसत आहेत. आणि ह्याचं जे प्रपोगेशन आहे हे आपण सिंपल अशा फांद्या कट करून त्या पाण्यामध्ये ठेवून द्यायच्या, आणि 7-8 दिवस ठेवल्यानंतर त्याला असे छोटे छोटे रूट्स येतात आणि 8-10 दिवसानंतर आपण ते रिपोर्ट करू शकतो. या प्लांटला ब्राईट सूर्यप्रकाशाची अत्यंत गरज आहे, पण डायरेक्ट सनलाईट अजिबात चालत नाही. तर तुम्ही जर डायरेक्ट सनलाईट दिला तर ही पानं ह्याची काळी पडून गळू शकतात आणि हळूहळू एक एक पान गळून जाऊ शकतं. या प्लांटला पाणी पण अत्यंत प्रमाणात द्यावं लागतं, खूप जास्त पाणी सुद्धा ह्याला चालत नाही आणि खूप ड्राय सुद्धा होता कामा नये. सॉइल ही मॉइस्ट राहिली पाहिजे, तर ते पाण्याची आपल्याला खूप काळजी घ्यावी लागते. या प्लांट्सपैकी कोणतेही प्लांट तुम्हाला आवडलं असेल तर ह्याला नक्की लाईक करा, शेअर करा, आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्लांटबरोबर.